दिवा लावण्याचा अर्थ काय आहे यामागचं शास्त्र काय आहे कारण ही एक संस्कृती आहे ही अशी संस्कृती आहे जिथे आपण असं काहीही केलं नाही जे वैज्ञानिक नाही जे स्वाभाविकपणे मानवाच्या उन्नतीसाठी नाही त्यांच्या अंतिम कल्याणापर्यंत किंवा मुक्तीपर्यंत जाण्यासाठी या प्रक्रियेत दिवा लावणं महत्त्वाचं आहे कारण मानवी अनुभवात आपला दृश्य अनुभव असा आहे की प्रकाशामुळे आपण पाहू शकतो या संदर्भात आपण नेहमीच पाहिलं की आपल्या या पाच इंद्रियांच्या अनुभवात प्रकाश महत्त्वाची भूमिका बजावतो आपल्या सभोवतालच्या जगाच्या आकलनाच्या दृष्टीने जर प्रकाश नसेल तर आसपासच्या कशाचाही अनुभव होत नाही म्हणून या दृष्टीने प्रकाश महत्त्वाचा आहे पण या दिवसाचं महत्त्व फक्त प्रकाशाबद्दल नाही आहे ते फक्त दिवा लावण्याबद्दल नाही आहे ही त्याची सुरुवात आहे ज्याला आपण म्हणतो कैवल्यपाद या संदर्भातच आपण या कार्तिक महिन्याला खूप खूप महत्त्वाचं बनवलं कारण हा बदल आहे साधना पादकडून पादकडे याचा अर्थ काय ते स्पष्ट करतो पंधरा हजार वर्षांपूर्वी एक योगी प्रकट झाला हिमालयाच्या वरच्या प्रदेशात मला इथं हिमालयासारखं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय तो कुठून आला हे कोणालाही माहीत नव्हतं त्याचा पूर्व इतिहास काय होता त्याचं नाव त्याची ओळख माहिती नव्हती तो कोण आहे हे माहीत नव्हतं पण त्याच्या अस्तित्वाच्या शक्तीकडे आकर्षित होऊन लोक गोळा झाले त्याने स्वतःची काहीच ओळख सांगितली नाही किंवा नाव सांगितलं नाही त्यामुळे लोक त्याला आदियोगी म्हणू लागले पहिला योगी यासारखीच एक मोठी सभा झाली पण त्यांनी काहीच केलं नाही तो काही बोलला नाही काही केलं नाही तो फक्त स्थिर बसला जर या मंचावर कोणी काही बोललं नाही किंवा काही केलं नाही तर दहा मिनिटात अर्धे लोक <laughs> मागच्या बाजूने हळूहळू निघून जातील जर आम्ही तीन तास काहीही केलं नाही तर बरेच लोक निघून जातील जर आम्ही तीन दिवस काहीच केलं नाही तर फक्त काही समर्पित लोक टिकतील बाकीचे निघून जातील त्याच्या बाबतीत हेच झालं हजारो लोक जमले सुरुवातीला तो काही बोलला नाही काही केलं नाही फक्त स्थिर बसला दिवस आठवडे महिने गेले तो फक्त स्थिर बसला लोक हे समजू शकले नाहीत की तो खरोखर जिवंत आहे की नाही जिवंत असल्याची एकमेव खूण म्हणजे त्याच्या गालावरून ओघळणारे आनंदाश्रू नाहीतर तो श्वास घेत असल्याचंही दिसत नव्हतं ते एखाद्या चमत्काराची अपेक्षा करत होते त्यांच्या मते चमत्कार म्हणजे काहीतरी नाटकीय घडामोड पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की एका माणसाचं इथं बसणं न हलता महिनोन महिने पाणी नाही अन्न नाही नैसर्गिक ना विधी नाही फक्त बसणं जर तुम्हाला असं बसायचं असेल तर तुम्हाला पार जायला हवं तुमच्या भौतिकतेच्या ही एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही की फक्त सात लोक टिकून राहिले आणि त्या सात जणांना आज या संस्कृतीत सप्तऋषी म्हणून गौरवलं जातं या सात व्यक्तींनी सप्तऋषींनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांची तळमळ जाणून घेण्याची इच्छा स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची इच्छा यामुळे अधियोगेने हो ज्याला ते शिव म्हणू लागले कारण शिव या शब्दाचा शब्दशहा अर्थ शी व म्हणजे जे नाही ते जे आहे ते भौतिके जी निर्मिती आहे जे नाही ते हा निर्मितीचा आधार आहे म्हणून त्यांनी त्याला शिव म्हटलं पण तो त्यांच्यासोबत एक योगी म्हणून बसला आणि त्यांची आवड पाहून जेव्हा सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे वळला जून महिन्यात दक्षिणायनानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला तो दक्षिणेकडे वळला सूर्य दक्षिणेकडे वळल्यामुळे तो दक्षिणेकडे वळला आणि सुरू केलं स्पष्ट करायला मानव ही काय यंत्रणा आहे हे जाणून घेण्याचं शास्त्र आणि त्याचा काय संबंध आहे बाकीच्या विश्वासोबत आणि ते आपण ते एक करू शकतो हा वर्षाचा टप्पा जो दक्षिणायने त्याला म्हणतात साधनापाद कार्तिक महिना महत्वाचा आहे कारण आता तो तिकडे वळतोय ज्याला म्हटलं जातं कैवल्यपाद म्हणजेच हा सगळा काळ नांगरणीचा पेरणीचा आणि लागवडीचा होता आता कापणीची वेळे आंतरिक कापणी जी काही साधना के तुम्ही केली आहे त्याची त्या साधनेचा सार काढून तो स्वतःसाठी वापरणं तुम्ही याबद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत प्रत्येकाला माहिती आहे की कसं पितामह भीष्मांनी बाणांच्या शय्येवर वाट पाहिली साधना पादात मरू नये म्हणून त्यांना मरायचं होतं किंवा देह त्यागायचा होता कैवल्यपादात कारण याच वेळी तुम्ही आस्वाद घेऊ शकता जीवनाच्या फळांचा आंतरिक स्वभाव कैवल्यपादात खूप सहजपणे वापरता येतो आता सध्या हे संक्रमणे साधनेपासून कैवल्याकडे आणि त्यामुळेच या महिन्यात दिवा लावणं हे प्रतीके आत्मज्ञान जाणीव चेतना आणि अंतिम मुक्तीचं या सगळ्याचं प्रतीक म्हणून आपण दिवे लावतो आता हे फक्त एखादा दिवा लावण्याबद्दल नाही साधारण परंपरेनुसार कार्तिक महिन्यात तुम्ही लावत असलेल्या दिव्यांची संख्या दुप्पट करावी कारण पहिली गोष्ट म्हणजे दिवस लहान झाला आहे म्हणून तुम्हाला जास्त प्रकाशाची गरज आहे तुमच्या दैनंदिन कामासाठी दुसरी गोष्ट हे दाखवायला की तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रकाश वाढवताय आपल्याला या देशात एकशे पंचवीस कोटी दिवे हवेत प्रत्येकासाठी एक किमान प्रत्येकासाठी एक आपल्याला सातशे कोटी दिवे हवेत या ग्रहावरील प्रत्येक माणसासाठी तुम्ही हे सगळं स्वतःहून करू शकत नाही तुम्ही इतकं करू शकता स्वतःसाठी एक, एक तुम्हाला आवडणाऱ्यासाठी आणि एक त्याच्यासाठी जो तुम्हाला आवडत नाही भारतातले सण पूर्वी असे बनवले होते की या संस्कृतीत आपल्याकडे तीनशे पासष्ट सण होते कारण प्रत्येक दिवस साजरा करण्यायोग्य आहे प्रत्येक दिवस एक सण होता पण हळूहळू आपण शेतकरी कुटुंबांपासून कार्यालयात जाणाऱ्या कुटुंबांकडे वळलो म्हणून जेव्हा सरकार सुट्टी देतं तेव्हाच सण असतो नाहीतर तो सण नसतो आणि हळूहळू असं होतंय की सण म्हणजे एक काळ होता जेव्हा सगळं शहर किंवा गाव एकत्र येत असे तो काळ एकत्र येण्याचा होता एकोप्याचा होता आनंद आणि उत्सवाचा होता पण आज सण म्हणजे अति खाणं आणि टी व्हीवर सिनेमा पाहणं म्हणून हे पाहून छान वाटतंय की सणाच्या निमित्ताने सगळेजण इथे एकत्र येऊन दिवा लावतायत जे खूप महत्त्वाचं आहे कारण एकमेकांसाठी दिवा लावणं स्वतःसाठी दिवा लावणं हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे